नमो बुद्धाय जय भीम जय भारत स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदे मंत्री पदाच्या दिलेल्या राजीनाम्याची मूळ प्रत केंद्राच्या शासकीय दप्तरातून गाळ झाली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत ढसाळी यांनी केलेल्या अर्जावर केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त वाय के सिन्हा यांनी धक्कादायक उत्तर दिले आहे विशेष म्हणजे सिन्हा यांनी राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय केंद्रीय मंत्रिमंडळ कायदे विभाग आणि संविधानिक मंडळाच्या सर्व प्रतिनिधींकडे त्याबाबत विचारणा केली असता कोणाकडेही खरी प्रत नसल्याची कबुली त्यांनी सुनावणी दरम्यान दिली दरम्यान बाबासाहेबांनी दिलेल्या राजीनाम्याचा एक ऐतिहासिक दस्तावेज शासकीय यंत्रणांकडून गहाळ झाल्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये तीव्र संताप व्यक्त झालेला आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांचे पहिले कायदेमंत्री म्हणून वर्णी लागलेले होती नेहरू आणि बाबासाहेबांमधील वैचारिक मतभेद सर्वश्रुत आहेतच त्या काळात इतर मागास करता बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली होती मात्र काँग्रेस सरकारच्या काळात ती रद्द करण्यात आली हिंदू कोडबिलही तडकाफडकी रद्द करण्यात आले त्याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवला होता त्याबाबतची मूळ प्रत मिळवण्यासाठी नवी मुंबईत राहणारे प्रशांत दसाळी यांनी राष्ट्रपती भवनाने पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती अधिकारात अर्ज केलेला होता परंतु दोन्ही विभागांकडे ती उपलब्ध नसल्याचे त्यांना कळवण्यात आले त्यावर ढसाळ यांनी राष्ट्रपती कार्यालयाकडे अपील केले त्या अपीलीतही केंद्र सरकारचे सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ कायदे विभाग संविधानिक विभाग आदींकडे केंद्र सरकारच्या उत्तराने त्यांचे समाधान झालेले नाही मला राजीनाम्याची प्रत जनजागृतीसाठी हवी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजाचे नेते आहेत असे लहानपणापासून बिंबवण्यात आले होते परंतु त्यांनी फक्त हिंदू कोडविलेच नाही तर ओबीसींना नाकारलेले आरक्षण परराष्ट्र धोरणावरून जवाहरलाल नेहरूंशी असणारे त्यांचे मतभेद यातून त्यांनी राजीनामा दिला याचा अधिकृतरित्या दाखला देण्यासाठी राजीनाम्याची मूळ मला हवी होती पण ती शेवटपर्यंत उपलब्ध झाली नाही असे ढसाळे यांचे म्हणणे आहे यातूनच आपल्या सरकारांचा भोंगळ कारभार पाहायला मिळतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनेलचे सदस्य बनू शकता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत